श्री आनंदराव विश्वनाथ देठे हे मूळचे मजरेवाडी येथील असून त्यांनी संगमेश्वर कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केलं. परिस्थितीमुळे शाळा सोडली. वयाच्या अगदी 14व्या वर्षापासूनच कामाला सुरुवात केली. दूध घातले, रसायन दुकानात काम केले, चेतन फाउंड्री होटगी रोड सोलापूर येथे कामगार म्हणूनही काम केले. काम करत असतानाच स्वतःचा टेम्पो घेतला आणि ट्रान्सपोर्ट व्यवसायाला 1996 साली सुरुवात केली. आज स्वतःच्या 15 आहे. तर या सर्व कालावधीत कुटुंबाने आणि भाऊ सर्जेराव देठे यांनी मोलाची साथ दिली. नंतर शेतात हुरडा पार्टी वगैरे सुरू असताना सर्वांना घरचे काळे तिखट आवडले आणि त्यातून हॉटेल एडी चूल सुरू करायची इच्छा आणि संकल्पना निर्माण झाली. त्यांना साथ मिळाली अभयसिंह देशमुख यांची. श्री अभयसिंह दादासाहेब देशमुख हे मूळचे इंगळगी येथील असून सध्या सोलापूर शहरात वास्तव्यास आहेत. डिप्लोमा पर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर त्यांनी सुपरवायझर म्हणून नोकरी करायला सुरुवात केली. उत्कृष्ट नियोजन, शिस्त अंगीकृत असल्याने ते त्याच कंपनीचे आता प्लांट हेड झाले आहेत. नोकरी बरोबरच त्यांना व्यवसायात देखील प्रचंड आवड असल्यामुळे स्वतःचा RMC प्लांट त्यांनी उभा केला. सोबतच त्यांना शेतीची देखील आवड असल्याने ते शेतमाल देखील एक्सपोर्ट करतात. आनंदराव देठे आणि अभयसिंह देशमुख हे अत्यंत जवळचे आणि जुने मित्र असल्याने दोघांनी मिळून हॉटेल एडी चूल या नवीन उद्योगाची संकल्पना सत्यात उतरवली. सोलापूरकरांना आपल्या कुटुंबासोबत जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी निसर्गरम्य वातावरणात घरगुती मसाल्याची चव देण्याचा एडी चूल हॉटेलचा मानस आहे. प्रशस्त पार्किंग, स्वतंत्र फॅमिली सेक्शन, बैठक व्यवस्था, स्वतंत्र हट्स, लहान मुलांना खेळण्यासाठी व्यवस्था हे हॉटेल एडी चूलचे वैशिष्ट्य आहे. आनंदराव देठे आणि अभयसिंह देशमुख यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देत त्यांना 95 MyFM यंदाचा अचीवर्स रिकग्निशन फॉर द बेस्ट टेस्ट अँड हायजीन हॉटेल इन सोलापूर हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करीत आहोत. अचीवर्स रिकग्निशन फॉर बेस्ट ऑफ टेस्ट अँड हायजीनिक हॉटेल इन सोलापूर. लेट्स हियर इट फॉर मिस्टर आनंदराव देठे अँड अभय सिंग देशमुख फॉर एडी चूल.